द्वितीय क्रमांक रजनी कलोचे, द्वितीय क्रमांक रजनी त्यानंतर प्रथम क्रमांक दिलीप वैद्य, दिलीप वैद्य आणि जयंत कुमार, प्रथम क्रमांक दिलीप वैद्य आणि जयंत कुमार, द्वितीय क्रमांक श्रीराम बोराडे आणि प्रथम क्रमांक चंद्रनाथ शिंदे, द्वितीय क्रमांक श्रीराम बोराडे आणि प्रथम क्रमांक चंद्रनाथ शिंदे। खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आपण आज जो आंतरराष्ट्रीय सिनियर सिटीजन दिवस आहे, ज्येष्ठ नागरिक, 1 ऑक्टोबरला, आणि आजच्या दिवशी आपण सगळे जे आपल्या समाजामधले ज्येष्ठ नागरिक आहेत यांचा मान सन्मान, त्यांची प्रतिष्ठा वाढवावी याच्यासाठी आपण काम करतो, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये, आयुष्याच्या जो उतर वयामध्ये आनंद राहावा यासाठी महानगरपालिकेने हे उपक्रम, आपण त्यांच्या विविध स्पर्धा आपण आयोजित केल्या। या स्पर्धेमध्ये आपण कॅरम आहे, बुद्धिबळ आहे, रांगोळी स्पर्धा आहे, डान्स स्पर्धा आहेत, वेशभूषा आहेत, शुद्ध निबंध लेखन आहेत, अशा अनेक जे आहेत त्यांचे स्वतःचे छंद जोपासण्यासाठी ते एक प्लॅटफॉर्म आपण, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। आणि महानगरपालिकेमार्फत जे जे आपले गार्डन आहे तिथे विरंगुळा केंद्र, 38 ठिकाणी विरंगुळा केंद्र केलेत, तिथे ह्या सगळ्या ज्येष्ठांसाठी आपण ह्या सुविधा देत असतो। ते तिथे एकत्र येतात, गप्पा गोष्टी करतात आणि त्यांच्या आयुष्यामधले जे काही सुखदुःख आहे ते तिथे त्यांचं आदानप्रदान तिथे होतं विचारांची, आणि गार्डनमध्ये व्यायामसुद्धा होऊन जातो की आपण एखादा फेरफटका मारला थोडा, हा एक चांगला आरोग्यासाठी एक फलदायी तोही एक आपण उपक्रम करतो। याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर त्यांची आरोग्य तपासणी आहे, त्यांचे तेही आपण याच्यामध्ये घेतलेली आहे, आणि ज्येष्ठांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचं जास्तीत जास्त प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम महानगरपालिका करते। त्यांच्या जीवनामध्ये हा जो आनंद आहे तो कायम राहावा, त्यांचं आयुष्य आहे ते हे तंदुरुस्त राहावं यासाठी सर्व महानगरपालिकेमार्फत सर्वजण प्रयत्न करतात। ज्येष्ठ नागरिकाचे जे विविध पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। राज्य शासनाचा सुद्धा आपण जर बघितलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहेत, वयोश्री योजना आहेत, ह्या योजना ज्येष्ठांचे हित बघून आपण आणलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ह्या ज्येष्ठांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढं या निमित्ताने मी आवाहन करतो। महानगरपालिकेच्या ह्या उपक्रमासाठी सर्व ज्येष्ठांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो। थँक्यू।